ॲक्च्युली आमच्याकडे लोगावरनं पण पहिल्यांदा ऑफिसर आले. माझ्या भावाने पर्रीकरांना ट्विट केलं की आमच्याशी कोणीही कम्युनिकेशन करत नाही याबद्दल. तेव्हा लोगावचे दोन ऑफिसर घरी आले 3 दिवसांनी. तोपर्यंत आम्हाला म्हणजे बेपत्ता झालेलं विमान माहिती आहे, मला माझा मुलगा त्याच्यात माहिती आहे, पण काहीही तिथनं ऑफिशियली म्हणजे आता काही म्हणजे आपण हे करू. बाहेरचे लोक जसे बघतात तसेच मी पण टीव्हीवर बघत होते. एअरफोर्स कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे याचं हे एक्झाम्पल आहे की मॅडम उनका प्लेन उधर घरी गया तो वो एअरफोर्स का ही था ना, अँड लोहगाव का बेस भी एअरफोर्स का आहे. सो ऑफिसर फ्रॉम लोहगाव इज टेलिंग की मैंने पूछा उनको क्यों आप लेट क्यों हो गए, तो बोलते कि हमें मालूम ही नहीं था. दैट काइंड ऑफ आंसर ही हैज गिवन. हमें इन्फॉर्मेशन ही नहीं था. सो दैट काइंड ऑफ कोऑर्डिनेशन इज देयर फ्रॉम बेस टू बेस. आपका एक प्लेन ये हो जाता है, 29 पीपल आर डाइंग एंड दे आर नॉट इंटीमेटिंग टू ऑल द बेसिस. आता आपल्या अपेक्षा मेल्या तर अपेक्षा काही नाही, फक्त तुम्हाला म्हणजे इंडियन एअरफोर्सनी त्यांची कॅपेबिलिटी प्रूव्ह करावी, ते प्लेन शोधावं. फक्त त्यांची अपेक्षा एवढीच आहे की ॲटलिस्ट इन फ्युचर मध्ये तरी त्यांनी थोडासा काहीतरी ह्या गोष्टी पुढचे तुमचे नवीन रिक्रूट असतात त्यांच्यासाठी तरी काहीतरी प्रोसिजर नवीन काहीतरी अडॉप्ट करावे. आता ह्याच्यातून काही होणारच नाहीये, त्यातून काय काय होणार आहे आता काय नाही सगळं एव्हरीथिंग वी आर लॉस्ट. अँड सर N-32 प्लेन मी परिकरांना पण फेसवर सांगितलं की ते 1980 आहे, ते 30 इयर्स ओल्ड. तुमची कार तरी तुम्ही वापरता का? मी त्यांना क्वेश्चन केलं विल यू यूज इट. नो नो ही इज टेलिंग की नाही वी कॅन रिकंडिशन इट अँड यूज इट. सो दिस काइंड ऑफ आन्सर नाही, रीच टू कन्क्लुजन की तसं काही होणं शक्य नाही. त्यांनी कमीत कमी शोधावं तरी विमान, बाकीचे कुठेही काय झालं तरी कसे का होईना मुलं घरी आणतात त्यांना, आम्ही काय करायचं? 29 जणांनी वाट बघायची म्हणजे काय बघायची आणि किती दिवस बघायची कशाची बघायची? ऑब्जेक्शन एवढंच आहे की N-32 विमान त्यांनी स्टॉप करावं फ्लाईंग, कारण की आता तर डिटेलमध्ये गेलं तर कॅगचा रिपोर्ट आहे माझ्याकडे जो पेपरमध्ये आला आहे की दे आर अंडर युटिलायझिंग द प्रेझेंटली अवेलेबल ग्लोबल मास्टर प्लेन विच कॅन कॅरी डबल द वेट ऑफ द N-32. म्हणजे ऑडिटर इज सेईंग की यू आर नॉट युझिंग दिस न्यू इक्विपमेंट अँड यू आर स्टील सेईंग की दिस माय ओल्ड इक्विपमेंट इज व्हेरी गुड, इट इज वर्क हॉर्स, इट इज सेफ, सो आय विल यूज इट, लेट द पर्सन डाय. आता हे जे म्हणजे विमानाबद्दल माहिती वगैरे द्यायचे जे इश्यूज आहेत ते परिकरांपर्यंत जायची काही गरज नाही ना. CO शुड अँसर इट, कारण ही हॅज ऑल द डेटा. नाही हां, आता पहिल्यांदा सांगायचं तर मी TV बघितलं N-32 मिसिंग आहे आणि मला माहिती होतं माझा मुलगा पोर्टब्लेअरला जाणार आहे दुसऱ्या दिवशी, तर मी तिथे फोन केला तर त्याच्या ज्युनियरने घेतला आणि मग खूप वेळा ट्राय केल्यावर CO घेतला आणि मग मला सांगितलं की हा कोणाला आहे त्याच्यात, तर म्हटलं आम्ही तिकडे येऊ का? तर नाही म्हणे आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ त्याला. आणि त्यांनी फोन बंद केला तर आजदायक त्यांनी फोन नाही केलेला आम्हाला परत CO त्यांच्या, आणि तो फोन मीच केला होता त्यांना की कुणाला त्या प्लेनमध्ये आहे का, तेवढं मला हो का नाही तेवढं सांगा म्हणून. नाही म्हणजे आणि परत आता त्याचे ज्युनियर येतात तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला CO बोलायचं आहे का, आम्ही बोलण्यापेक्षा त्यांनी बोलावं ही माझी अपेक्षा होती. नाही म्हणजे असं नाही बोलत ते कोणी काही सांगत पण नाहीत काहीच नाहीच ना. CO फोनच नाही आला तर कोणाशी काय बोलणार आम्ही? उन्होंने लेटर्स लिखे है, लेटर्स का आन्सर नाही दिया तो ओरली तर बिलकुल नाही, कुछ नाही, फोन नाही, कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही. तो क्या हम ऐसे इधर 2000 किलोमीटर बैठ के ऐसे देख रहे कि उधर से कोई आएगा मैसेज? नथिंग.
कुणाल फ्लाइट पर जाने से पहले क्या आपकी बात हुई थी उससे या उसके किसी कोलीग से बात हुई थी? उससे ही हुई थी रात, पहली रात उसके। वो नागपुर में था, कानपुर ही गया था, 8 दिन उधर था, 3 दिन वो प्लेन खराब था, 3 दिन उधर नागपुर में वो रिपेयर के लिए था, बोर हो गया तो फ़ोन किया था मुझे, फिर बोला शाम को कोयम्बतूर जाऊँगा, सुबह जाने का है अंडमान, इसीलिए मालूम था कि वो सुबह जाने वाला है, तो बाकी कुछ नहीं। तो वो N32 बार बार बंद पड़ता था, वो रिपेयर करने पड़ता था, वो मालूम है मुझे कि वो 3 दिन उधर नागपुर में वो पहले का प्लेन खराब ही था उसका, तो इस प्लेन का तो कुछ नहीं मालूम। इसलिए तो मैडम मैंने N32 का मेंटेनेंस शेड्यूल मांगा है। अपग्रेडिंग काय झालं ते पण आम्ही विचारलं, पण ते काही सांगत नाही। तसं त्याच्यात पॅराशूट म्हणा काय असं, म्हणजे सेफ्टीसाठी काही नाही आहे, हे तर आम्हाला पण माहिती नव्हतं म्हणजे की। आणि ॲक्च्युली मॅडम एक न्यूजमध्येच नेव्हीच्या ऑफिसरनी सांगितलं होतं की इट इज नॉट शिप टू वी फ्लाय ऑन द सी, दॅट्स वाय नो सेफ्टी अरेंजमेंट इन दॅट वन विच इज हॅव्हिंग नेव्हल एरोप्लेन्स, दॅट्स वाय वो अंडर वॉटर लोकेटर बी इंटरनॅशनल नॉर्म्स आर देअर की सी के ऊपर फ्लाय करणार आहे तर यू शूड हॅव दॅट काइंड ऑफ दिस वन, स्टील दे हॅव नॉट फिटेड इट। कम्युनिकेशन उनका खाली एक ही है, व्हाट्सएप पे ग्रुप बनाया उन्होंने, व्हाट एवर सर्च का जो N32 करके वो ग्रुप बनाया खाली उसके ऊपर व्हाट एवर सर्च का जो भी न्यू डेव्हलपमेंट है दे पुट इट देयर। हाँ पेपर त्यांचे रिलेटिव्स आणि त्यांचा एक ऑफिसर है। त्याच्यावर काय किती दिवसांना इन्फॉर्मेशन मिळते? नाही रेग्युलर मिळते, ती इन्फॉर्मेशन मिळते। आता त्यांनी म्हणजे 25th ऑक्टोबरला सागर नीती हॅज बीन विड्रॉन बाय दॅट इन्स्टिट्यूट, मग त्यांच्याकडे बोलण्यासारखं मॅडम काहीच नाही आहे ना, व्हॉट दे विल डिक्लेअर, कारण की त्यांनीच स्वतः सांगितलं की सरफेसवर काही मिळालं नाही, सब सरफेसला पण काही नाही आहे, मग आता डीप सीमध्ये काहीतरी आहे म्हणतात ते, आणि डीप सीचे इक्विपमेंट त्यांची खराब झाली आणि ते आता काढून घेतली ती, मग आता व्हॉट दे विल रिपोर्ट इट। विमान पडल्यानंतर ते तुटतं आणि त्याचं फ्युल वगैरे सापडायला पाहिजे, ते काहीच सापडलं नाही, हे कसं काय आम्हाला पण म्हणजे विल पॉवर तो बहुत थी, क्योंकि परिकर साहब थे वो पर्सनली उसमें इंटरेस्ट ले रहे थे, इतने शिप्स लगाए प्लेन्स लगाए सब हो गया। अजूनही माहिती नाही काय विमानाबद्दल काय झालं, आम्ही जेव्हा विचारलं तर ते म्हणतात आम्हालाही माहिती नाहीये काय झालं। नाउ दे ऑल्सो डिक्लेअर्ड इट ऑन व्हॉट्सअप मेसेजेस के दिस प्लेन एनीथिंग एनी पार्ट इज नॉट ट्रेसेबल ऑन द सर्फेस ऑफ अ सी, सब सर्फेस ऑफ अ सी इट विल बी possibly in the deep sea, so that possibility of searching it they don't have the capability now. Aur aapke liye se consent kya mangenge? Presumed death. Jo aapko communicate kiya gaya hai wo presumed injured hai? नहीं, उन्होंने डेथ का फॉर्म भी भेजा है ना, फॉर्म भी दिया है, उसके ऊपर आप साइन करके दे दो, अदरवाइज वी विल नॉट सेटल योर क्लेम्स। बिकॉज सी नहीं सर कोणीही सेटल करू दे काही, माझा फर्स्ट ऑब्जेक्शन इज देअर, समजा आता हे प्लेन प्रायव्हेटचं असतं ओके, तर तुम्ही लगेच लिगल ॲक्शन घेतली असती, त्याच्या CEO नाही तर कोणाला तरी अरेस्ट केला असतो, मग इथं तुम्हाला प्लेनच तुम्हाला फाईंड आउट नाही करतायत आणि तुम्ही नातेवाईकांना विचार म्हणता की तुम्ही ते डिक्लेअर करा नाही तर आम्ही तुमचे सेटल नाही करणार, आणि त्यांचे पेमेंट थांबवलेत पहिल्याच महिन्यापासून, म्हणजे लोकांना तुम्ही ब्लॅकमेल केल्यासारखं झालं ना की तुम्ही हे प्रिझ्युमचं नाही केलं पे तर वी विल नॉट गिव्ह यू पेमेंट, पेमेंट स्टॉप केलेत, मग वर्कर कॅटेगरीच्या लोकांनी फटाफट सही केली, कारण ते सर्व कसे होणार, पेमेंट तो पहिले से स्टॉप है, उन्होंने हमें पहले ही डिक्लेयर कर दिया, उन्होंने पहले डिक्लेयर किया वी हैव द प्रोसीजर के जब तक द एम्प्लॉय डजंट साइन ऑन दैट रजिस्टर वी विल नॉट रिलीज हिज पेमेंट, तो जुलाई का भी पेमेंट नहीं होगा, तो व्हाट काइंड ऑफ रूल्स दे हैव, जे करताने इंजिनियर पोस्टला त्यांचे एम्प्लॉय आणि त्यांचे कुटुंबियांविषयी अजिबात काळजी नाही या भावनेप्रत तुम्ही आलात, बरोबर आहे ना,
कारण की त्यांना काळजी असते तर फर्स्ट ऑफ ऑल कन्सेंट त्यांनी प्रिझ्युम डेट आमच्याकडं मागण्यापेक्षा दे शुड हॅव डिक्लेअर इट सर्टिफाईड इट.